मित्रांनो आज आपण शिकणार आहोत नाऊन्स नाम म्हणजे काय नाम हा शब्दांच्या जातीचा एक प्रकार आहे आता आपण ग्रामरमध्ये घुसतो आहे ग्रामर म्हटलं की पहिल्यांदा अंगावर काटा येतो पण ग्रामर हे खूप सोपं आहे आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द हे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बसवलेले आहेत ते प्रकार जर नेमके कळले तर एखादं वाक्य बनवताना त्यांचा योग्य पद्धतीनं वापर करता येईल म्हणून आपण हे शिकायचं आहे मी तुम्हाला फार काही त्रास देणार नाही अगदी सोपं सोपं शिकूयात जेवढं समजेल तेवढं शिकूयात नाउन्स म्हणजे नामे एखाद्या वस्तूला व्यक्तीला दिसणाऱ्या गोष्टी किंवा काही अदृश्य गोष्टी असतील भावभावना असतील तर अशा गोष्टींना जे काही आपण नाव देतो त्याला म्हणायचं नाम ओके हे तर सोपं आहे मग फळा पेन कॅमेरा माणूस शिक्षक माईक चष्मा ही काय ही नामच आहेत बरोबर आनंद दुःख राग हे सुद्धा नामच आहेत आपण त्या भावनेला नाव दिलं आहे ना मला राग आला मग राग ही भावना झाली त्या भावनेचं नाव आहे तर अशा पद्धतीनं ही नामं आपण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये शिकणार आहोत आणि त्यांचा वाक्यात कसा उपयोग करायचा ते नंतर पाहणार आहोत तुम्हाला एकदा नाम म्हणजे काय ते कळलं विशेषण म्हणजे काय ते कळलं तर वाक्यामध्ये तुम्ही यांचा फार प्रभावीपणे उपयोग करू शकता मोठमोठाले वक्ते हे विशेषणं जास्त वापरून आपलं वक्तृत्व प्रभावी करत असतात तुम्हाला तुमचं बोलणं जर अधिक प्रभावी करायचं असेल तर तुम्हाला विशेषणं माहीत पाहिजेत आणि विशेषणं माहीत असण्यासाठी नाम माहीत असणं गरजेचं आहे विशेषण म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द मग एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या घटनेबद्दल बोलताना आपण फार फार आपण बघा मराठीत म्हणतो फार लांबड लावतोय बाबा म्हणजे फार एखाद्या गोष्टीवरती फार पाल्हाळ लावत बोलत असतो हे जे काही वाक्याचं विस्तारीकरण आहे मोठं वाक्य बनवायचं असेल तर विशेषणं माहीत पाहिजे आहेत तर आपण आधी नाम शिकूया नाउन्स इंग्रजीमध्ये नामाला नाऊन्स म्हणाय नाउन्स म्हणायचं नाऊन एक वचन नाउन्स अनेक वचन आता ह्या नामाचे दोन मुख्य प्रकार पडतात एक म्हणजे प्रॉपर नाउन, आणि दुसरा प्रकार आहे कॉमन नाऊन आता प्रॉपर नाऊन म्हणजे आपण जे नाव दिलेलं असतं एखाद्याला म्हणजे व्यक्तीचं नाव उदाहरणार्थ विराट राहुल हे काय विशेष नाम आहेत प्रॉपर नाउन्स तसंच आपण एखाद्या वस्तूला सुद्धा नाव दिलेलं असतं विशेष नाम जसं की आता नदी आहे नदीला नाव दिलेलं असेल गंगा हे सुद्धा काय झालं विशेष नाम झालं प्रॉपर नाऊन झालं आपण ते ठेवलेलं नाव असतं आता कुत्रा कुत्रा म्हटलं तर कोणत्या कुत्र्याचा असं विशिष्ट निर्देश होत नाही पण मोती कुत्रा मोती हे काय झालं विशेष नाम झालं आपण त्याचं ठेवलेलं नाव आहे बरोबर प्रॉपर नाउन्स कळलं नाउन ना। का कॉमन नाऊन्स आता कॉमन नाऊन्स म्हणजे कोणत्याही जनरल वस्तूचा व्यक्तीचा किंवा भावनेचा त्यातून निर्देश होत असतो स्पेसिफिक नसतं कॉमन नाऊन हे स्पेसिफिक नसतं म्हणजे टेबल म्हटलं तर कोणताही टेबल असू शकतं ना बरोबर आहे का किंवा मॅन मॅन म्हटलं तर कोणताही माणूस असू शकतो स्टुडंट कोणताही विद्यार्थी असू शकतो बरोबर आता ह्या कॉमन नाऊनचे काही प्रकार दिलेले आहेत पहा कॉन्क्रीट ॲबस्ट्रॅक्ट कलेक्टिव जे रन आणि त्याचबरोबर काउंटेबल आणि अनकाउंटेबल आता आपण पहिल्यांदा काउंटेबल आणि अनकाउंटेबल बघून घेऊयात दिलेली वस्तू मोजता येते किंवा नाही याच्यावरून काउंटेबल किंवा अनकाऊंटेबल असे प्रकार पडतात जसं की आता काउंटेबलमध्ये तुम्ही टेबल मोजू शकताय पेन मोजू शकताय एक दोन तीन चार असं मोजता येत असेल तर काउंटेबल नाउन्स झाले मध्ये काय येईल फूड वॉटर ह्या गोष्टी आपण एक दोन तीन अशा मोजू शकत नाहीत बरोबर जेवण आहे पाणी आहे साखर शुगर सॉल्ट या गोष्टी आपण एक दोन तीन अशा मोजू नाही शकत किंवा याच्यामध्ये काही भावनासुद्धा येऊ शकतात जसं की हॅपीनेस हे अनकाउंटेबलमध्ये येऊ शकतात सगळे सगळ्या भावभावना आहेत त्या अनकाउंटेबल्समध्ये येतात त्या एक दोन तीन अशा नाहीत मोजतायत ब्युटी ब्युटी म्हणजे सौंदर्य एक सौंदर्य दोन सौंदर्य असं आपण मोजू शकत नाही तर त्या पद्धतीनं मोजता येत आहे की नाही यावर आधारित हे दोन प्रकार पडलेले आहेत हा क्लासिफिकेशनचा प्रकार वेगळा आहे आणि इकडं जे काही चार वेगळे प्रकार दिलेले आहेत कॉमन नाउनचे ते वेगळे आहेत आता कॉन्क्रीट म्हणजे काय कॉन्क्रीट नाऊन्स कशाला म्हणायचं ज्या वस्तू आपल्या डोळ्याला दिसतात जाणवतात आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणवणाऱ्या आणि दिसणाऱ्या वस्तू मग दगड असेल किंवा पाणी असेल वॉटर जे काही दिसेल ते बोर्ड आहे पेन आहे या सगळ्या गोष्टी ही जी काही नामं आहेत ही आपल्या डोळ्यांना दिसणारी स्पष्ट दिसणारी नावं आहेत म्हणून यांना म्हणायचं काँक्रीट नाव म्हणजे जे स्पष्ट आहे आपल्याला व्यवस्थित त्याचा आकार किंवा त्याची कल्पना आपण करू शकतो साखर म्हणलं की डोळ्यासमोर साखरेचं चित्र उभारतं म्हणून त्याला म्हणायचं काँक्रीट नाऊन दगड म्हटलं की दगडाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येत आहे तर ते झालं कॉन्क्रीट नाऊन अलग लक्षात यानंतर पुढचा प्रकार आहे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाव म्हणजे ह्यात सगळ्या भावना येतात किंवा आपल्याला जे काही वाटतं त्या गोष्टी ज्या आपण डोळ्यांनी बघू नाही शकत कल्पना नाही करू शकत त्याच्या आकाराची कल्पना करू शकत नाही बघा आता ब्युटी एखाद्याचं सौंदर्य आपण आकाराची कल्पना करू शकतोय का एवढं सौंदर्य होतं एवढं सौंदर्य होतं असं नाही आपण करू शकत हॅपीनेस अँगर अँगर म्हणजे राग ही भावना झाली हो की नाही तर अशी नामं यांना भाववाचक नामं म्हणतात काइंडनेस किंवा ग्रॅटिट्यूड काइंडनेस म्हणजे दया ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता तर ह्या ज्या अशा नावांची अशा भावनांची जी नावं आहेत त्यांना म्हणायचं ॲबस्ट्रॅक्ट नाऊन ओके ह्या दोन्हीतला फरक कळला का ही वस्तूंची नावं आहेत ज्यांचा आपण आकार नजरेसमोर आणू शकतो त्या वस्तूची कल्पना आपल्या डोळ्यासमोर आपण करू शकतो किंवा हे आपल्याला जाणवत आहे आपण स्पर्शानंसुद्धा ह्या गोष्टी जाणवू शकतो हा पेन आहे बरोबर पण मी ब्युटी हॅपीनेस हे है स्पर्शानं कसं मी जाणवणार ना। शक्य नाही ते ओके हा या दोन्हीतला मुख्य फरक आहे त्यानंतर कलेक्टिव नाउन्स आता कलेक्टिव नाउन्स हे जे असतात ते समूहदर्शक असतात म्हणजे जसं की हर्ड म्हणजे कळप पॅक गठ्ठा समूहदर्शक शब्द जे काही आहेत अगदी आता तुम्ही ह्यात सेंचुरी हा शब्द सुद्धा घेऊ शकाल शंभरचं एक गठ्ठा डझन समूहदर्शक आहेत हे शब्द यातून आता ह्यात ग्रुप असा शब्द जरी घेतला ग्रुप तर हे सुद्धा कलेक्टिव नाउन झालं येते का लक्षात हर्ड म्हणजे कळप पॅक म्हणजे गठ्ठा सेंचुरी डझन हे संख्यादर्शक झाले हे ग्रुप हे सुद्धा समूह यातून पण समूहाचा निर्देश होतो ओके okay, हे झाले कलेक्टिव नाउन्स समूहदर्शक नाम आता हा जो प्रकार आहे जेरंड जेरंड हा प्रकार थोडा वेगळा आहे याला म्हणतात धातुसाधित नाम आता धातुसाधित नाम म्हणजे काय तर एखाद्या क्रियापदापासून बनलेलं नाम असतं जसं की आता रन हे क्रियापद आहे तर त्याचं नाव झालं रनिंग आता आय एन जी फॉर्म जेव्हा येत असतो तेव्हा ते, ते विशेषण म्हणून पण काम करतं त्याला पार्टिसिपल म्हणतात आणि जेव्हा नाम म्हणून काम करतं तेव्हा त्याला ते जे रन म्हणतात आता रन हे क्रियापद आहे मग रनिंग हे नाम कसं होईल आपण म्हणतो बघा त्याची रनिंग चांगली आहे त्याची रनिंग चांगली आहे म्हणजे त्याची धावण्याची क्रिया यातून कोणता अर्थबोध होत अर्थबोध होतो ते करण्याची क्रिया रीड हे क्रियापद आहे रीडिंग हे जेरण म्हणून जर आलं रीडिंग हे जेरण म्हणून जर आलं तर वाचण्याची क्रिया त्याचं रीडिंग एकदम चांगलं आहे बरं का आपण म्हणतो एकदम फास्ट रीडिंग आहे अगदी अस्खलित वाचन आहे इथं रीडिंगचा अर्थ वाचन असा घ्यायचा आय एन जी फॉर्म हे काय काम करतं इथं नाम म्हणून काम करतं विशेषण म्हणून पण काम करतं पण पुढच्या भागात विशेषण शिकताना ते नक्की बघूयात रीडचा आय एन जी फॉर्म रायटिंग त्याचं रायटिंग खूप छान आहे आपण म्हणतो की नाही तर ते आय एन जी फॉर्म हे जेरंड म्हणून ओळखले जातात रायटिंग कुठल्याही क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावून त्याचं जेव्हा नाम बनतं तेव्हा त्याला जेरण असं म्हणायचं आता नाऊनचे आणखीन काही उपप्रकार आहेत अजून सब टाईप्स आहेत पण आपण ते डिस्कस करणार नाही कारण ते जास्त कन्फ्यूज होईल तुम्हाला हे एवढे प्रकार जरी कळले तरी बाज झालं यामध्ये मला एवढंच तुम्हाला सांगायचं की नाम म्हणजे काय नाम हे वाक्यामध्ये कुठं कुठं येतं क्रियापदाच्या आधी येतं क्रियापदाच्या नंतर येतं जर क्रियापदाच्या आधी आलं नाम तर कर्त्यासारखं काम करतं क्रियापदाच्या नंतर आलं तर ते कर्मासारखं काम करतं तर हे आपल्याला लक्षात येईल हळूहळू वाक्य आपण जेव्हा शिकणार आहोत वाक्यरचना थेट वाक्यरचना शिकण्याआधी जर आपण नाम बघितलं सर्वनाम विशेषण आता क्रियापदांचासुद्धा अभ्यास करायचा आहे हे सगळं आपण शिकल्यानंतर वाक्य जर बघायला लागलो तर तुम्हाला चटकन लक्षात येईल हे सगळं पाठ करण्याची गरज नाही कारण तुम्ही फक्त इंग्रजी भाषा शिकण्यासाठी हा कोर्स करतो आहे पण शिकवताना ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणं अपेक्षित आहे नाहीतर मग आ, हा भाग न शिकता पुढं जाणं म्हणजे आता ह्या जा कोर्सचा व्याकरण शिकणं हा सुद्धा एक पार्ट आहे तर हा भाग व्याकरण आता येतो आता ज्या लोकांना इंग्रजी फक्त बोलायला शिकायचं आहे त्यांच्यासाठी हा पार्ट फार महत्त्वाचा नाही पण विद्यार जे विद्यार्थी आहेत अशी मुलं की जे शाळेतली आहेत कॉलेजमध्ये इंग्रजी शिकत आहेत त्यांच्यासाठी मात्र हा भाग महत्त्वाचा आहे आपण हा जो कोर्स ठेवलेला आहे ना यामध्ये सगळंच एकत्रित आपण बघतोय कारण प्रत्येक गोष्ट एकमेकाशी रिलेटेड आहे कारण वाक्यरचना शिकवताना मी जर म्हटलं सुरुवातीला नाम लिहिलं पाहिजे तर तुम्हाला पुन्हा प्रश्न पडेल हे नाम काय भानगड आहे नाम कोणत्या प्रकारचं असतं ओके तर आज आपण एवढंच घेऊ एवढ्यावरतीच थांबूयात तुम्ही हे लिहून घेऊ शकताय नोट करू शकताय स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय ठीक आहे आज इथंच थांबूयात बाय बाय